नमस्कार, संगीताच किचन स्टोरी मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी आलू कटोरी चाट बनवून दाखवणार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सबस्क्राइबचे बटणवर प्रेस करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा। आलू कटोरी चाट बनवण्यासाठी येथे मी पांढरा वाटाणा साधारण 7 ते 8 तास भिजत घातला आहे। अगोदर तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे, मग भिजत घातला आहे। आता आपल्याला हा कुकर मध्ये शिजवून घ्यायचा आहे। 3 ते 4 शिट्ट्या मी पाहू देणार आहे। कुकर मध्ये आता मी हे पातेलं ठेवून घेतलेलं आहे। आता थोडी हळद मी घालून घेत आहे, अगदी थोडी। आता साधारणतः 4 शिट्ट्या मी करून घेत आहे। कुकर मध्ये आता वाटाणे शिजत आहे। इथे मी जवळजवळ 6 ते 7 बटाटे उकडवून घेतले आहे आणि त्याचे 2 पीस केले आहे बरोबर अर्धे। आता आपल्याला हा जो बटाटा आहे याचा आपल्याला मधला पोर्शन काढून घ्यायचा आहे आणि वाटीचा आकार आपल्याला द्यायचा आहे। हा जो एक्स्ट्राचा पोर्शन आहे हा आपण रगड्यामध्ये घालून घेणार आहोत। आता अजून एक काढून दाखवते। एक महत्त्वाची टिप सांगत आहे, आपण नेहमी बटाटे जरा 3 ते 4 शिट्ट्या करून आपण शिजवतो, पण येथे फक्त 2 शिट्ट्या आपल्याला करायचे आहेत। गाळ नेवायला पाहिजे म्हणजे मग आपल्याला असा मधला पोर्शन काढायला प्रॉब्लेम होणार नाही। हे बघा, याप्रमाणे अशी खोलगट वाटी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आता मी हे बाकीचे बटाटे सुद्धा तयार करून घेते। अशा पद्धतीने मी या सर्व बटाट्यांची आता वाटी तयार करून घेतलेली आहे आणि हा जो मधला पोर्शन आहे हा मी आता रगड्यामध्ये यूज करणार आहे। आता आपण रगडा तयार करायचा आहे। रगडा मी आता कढईमध्ये काढून घेतलेला आहे। आता जरा उकळी येऊ द्यायची आपल्याला। उकळी आलेली आहे, आता चवीप्रमाणे मीठ घालून घेते। तसेच हा जो बटाटा बाजूला ठेवला होता तो मी घालून घेत आहे। हातावर थोडस मी कुस्करून घेत आहे। आता हा बटाटा मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। इथे एक महत्त्वाची टिप सांगत आहे, आपल्याला हे जे वाटाणे आहेत हे पूर्ण गाळ शिजवायचे नाही आहे, ते असे अख्खे पण दिसले पाहिजे पण व्यवस्थित शिजलेले पण हवे आहेत। गॅसची फ्लेम आता मी बंद करत आहे। आता आपल्याला आलू कटोरी चाट तयार करायचा आहे। त्यासाठी रगडा, शेवपुरीच्या पुऱ्या आहे त्यांचा मी चुरा करून घेतलेला आहे, कांदा बारीक कापून घेतलाय, हिरवी चटणी पुदिना आणि कोथिंबीरीची, चिंचेची चटणी, तसेच तिखट चटणी लसूण आणि तिखटाची केलेली आहे, तसेच बारीक शेव, बुंदी, चाट मसाला, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर। आता आपण आलू कटोरी चाट आता तयार करायचा आहे। सर्वात प्रथम मी आता रगडा घालून घेते आहे। रगडा घालून झालेला आहे। आता आपल्याला हे शेवपुरीच्या पुऱ्यांचा जो चुरा केला आहे हा थोडासा घालायचा आहे। शेवपुरीच्या पुऱ्यांचा चुरा आता घालून झालेला आहे। आता आपल्याला याच्यावर हिरवी चटणी, हिरवी चटणी आता घालून झाली आहे। आता चिंचेची चटणी घालून घेते थोडी थोडी।
चिंचेची चटणी घालून झाली आहे. आता ही तिखट चटणी लसणाची चटणी घालून घेते. लाल चटणी आता घालून झाली आहे. आता कांदा कांदा घालून झालेला आहे. आता याच्यावर आपल्याला थोडासा चाट मसाला भरभरून घ्यायचा आहे. तुम्ही हे लेयर जे आहे आवडीप्रमाणे देऊ शकता. आता शेव घालून घ्यायची आहे. आता डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहेत. डाळिंबाचे दाणे आता घालून झालेले आहेत. थोडी गार्निशिंग साठी कोथिंबीर. अशा प्रकारे आलू कटोरी चाट आता तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्ही नक्की ट्राय करा. लहान मुलांसाठी तर ही रेसिपी खूप आवडती असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत. धन्यवाद.